नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्मा यांच्या चरणी साष्टांग घनवत असो। भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांच्या चरणी साष्टांग घनवत असो। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणांचा आणि अतिशय प्रसिद्ध असलेला आणि त्याच्यातल्या दोन चरणांचा तर केवळ म्हणीप्रमाणे वापर सर्वत्र होतो अशा सुविचाराप्रमाणे वापर होतो अशा दिव्य अभंगाचं चिंतन आज आपण करणार आहोत। तुकाराम महाराज म्हणतात अभंगात, आणिक दुसरे मज नाही आता, आणिक दुसरे मज नाही आता, नेमिले या चित्ता पासूनिया, नेमिले या चित्ता पासूनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग। तुका म्हणे नेत्री केली ओळखण, तुका म्हणे नेत्री केली ओळखण, तटस्थ हे ध्यान विटेवरी, तटस्थ हे ध्यान विटेवरी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग। खूप छान असा तुकोबारायांचा अध्यात्माच्या प्रवासातला अभंग अनुभव ते वर्णन करतात। आपण अध्यात्मामध्ये पुढं जावं असं ज्याला वाटत असेल त्यांनी कुठेतरी आपल्या स्वतःला आपल्या चित्ताला आपल्या वृत्तीला आणि आपल्या अध्यात्माला एका ठिकाणी एका पायावरती स्थिर केलं पाहिजे। ज्याप्रमाणे एका पायावर भरून तपश्चर्या करावी तसे एकाच ठिकाणी जो स्थिर होऊन साधना करतो त्याची साधना ही लवकर फलद्रूप होते। ज्या वेळेला आपल्याला काही गोष्ट साध्य करायची असती त्यावेळेला आपल्याला साधन पण दृढतेने करावं लागतं। आपण डिस्कवरी चॅनलमध्ये बघितलेलं आहे की ज्याला सिंह किंवा वाघ किंवा चित्ता हे प्राणी शिकार करतात त्यावेळेला पळणाऱ्या कळपावरती ते दबा धरून उभे राहतात। कळपाच्या प्रत्येक प्राण्याला कळत असतं की हा दबा धरून आहे आणि आपण सापडू नये म्हणून प्रत्येक प्राणी वेगाने पळत असतो। पण एवढ्या हजारो प्राण्यांच्यामध्ये या हिंस्र स्वापदांचं म्हणजे या पळणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये या सगळ्याच्यामध्ये या हिंस्र स्वापदांचं म्हणजे सिंहाचं वाघाचं चित्त्याचं लक्ष बरोबर असतं की याच्यामध्ये नेमका कोणाला पकडलं म्हणजे आपली शिकारही होईल आणि बाकीचे थांबणार नाहीत। आणि बरोबर तो टप्प्यात नजरेचा आला की ते उडी मारतात आणि उडी मारली की शिकार सापडते बाकीचे पळून जातात त्यांचं काम झालेलं असतं। लाखो पकडायचे नसतं त्यांना एक पकडायचं असतं। अध्यात्मामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे। अध्यात्मामध्ये पण हीच मेख आहे की तुम्ही खूप करू नका एकच काहीतरी करा आणि एक करताना पण वृत्ती इतकी इतकी स्थिर करा की त्याच्याशिवाय आपल्याला अन्य काहीही दिसणार नाही उतरत्र मन जाणार नाही। तुकोबाराय महाराज म्हणतात की मी ह्याप्रमाणे माझ्या अध्यात्मशास्त्राला अध्यात्माच्या जीवनाला प्रारंभ केला। तुकाराम महाराज काही जन्माला आल्यापेक्षा तुकाराम नव्हते म्हणजे महाराज नव्हते तर ते हळूहळू अध्यात्मशास्त्रामध्ये पुढं गेले। तुकारामांचं आयुष्य जे आहे ना ते आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी अत्यंत आदर्शवत असं जीवन आहे की अतिशय संसारामध्ये अडकलेला जीव एक नाही दोन दोन पत्न्या दोन दोन तीन तीन चार चार मुलं त्याचबरोबर भावंड भरपूर श्रीमंती भरपूर उपभोग आणि एकाएकी सगळ्याचा नाश होणे आणि त्याच्यानंतर विरक्तता प्राप्त होणे आणि त्या विरक्तता ही अडचणींमुळे आलेली विरक्तता नंतर त्या विरक्ततेला आध्यात्मिक विरक्तता केली आणि आध्यात्मिक विरक्तता करून त्या विरक्तीतून त्यांनी भगवंतांचं तटस्थ ध्यान करायला सुरुवात केली आणि त्या ध्यान करता करता ते स्वतः भगवंत झाले। हा मोठा अनुभव या अभंगात त्यांनी दिला आहे। कारण तुका म्हणे नेत्री केली ओळखणं तटस्थ हे ध्यान विटेवरी। तुकोबारायाने अध्यात्म जगत असताना पहिलं तटस्थरित्या ध्यान केलं एकाच ठिकाणी विटेवरती असलेल्या पांडुरंगाचं ध्यान केलं। तटस्थ हे ध्यान स्वतः एक वेगळ्या
न्यूट्रल अवस्थे, तटस्थ अवस्थे, स्वतंत्र अवस्थेमध्ये राहून तो भगवंत आहे आणि मी साधक आहे, या दोघांच्यामध्ये कोणीतरी एक जण आहे, ती तटस्थ अवस्था आहे. ज्याप्रमाणे आपण टेबल टेनिसचा खेळ बघतो, त्यावेळेला टेबल टेनिस दोन जण खेळत असतात आणि मध्ये बसून तो पंच असतो, तो दोघांच्याकडे लक्षपूर्वक बघत असतो, एकदा इकडे बघतो, एकदा इकडे बघतो, एकदा इकडे बघतो, एकदा इकडे बघतो, आणि तो बरोबर कुठली गेम कशी झाली याचा निर्णय सांगतो. ती जी अवस्था आहे ना, ती अवस्था तशी तटस्थ अवस्था जीवनामध्ये अध्यात्मामध्ये यावी लागते, की आपणच आपल्या साधक अवस्थेकडे आणि प्राप्त करायच्या स्थितीकडे, दोन्हीकडे तटस्थतेने पाहता आलं पाहिजे. मी नेमका अध्यात्मामध्ये कुठे आहे, मला कुठपर्यंत जायचं आहे, मला काय प्राप्त करायचं आहे. पुष्कळदा असं होतं की अडचणीतून किंवा आवड म्हणून किंवा सवड म्हणून, इलाज नाही म्हणून, असं आध्यात्मिक जीवन जगायला जाल तर तुम्हाला अध्यात्माची पुढे जायची अवस्था कशी प्राप्त होईल. तर त्याऐवजी आपल्याला भगवंताला प्राप्त करायचंच आहे या भूमिकेतून साधक जेव्हा साधना करतो, त्यावेळेला मी ठरवल्याप्रमाणे साधना करत आहे का हे जर तटस्थतेने बघितलं, की मग साधना कुठे आहे आणि गाठ्याचा उद्देश काय आहे, दोघांच्या मध्यभागी जर आपण बसून तटस्थतेने बघितलं तर आपल्याला कळतं की कुठल्या पद्धतीने कुठे पुढे जायचं आहे, किती पुढे जायचं आहे. तर तुकाराम महाराज आपल्या स्वतःला तटस्थ पाहत असताना धन्यवाद देतात किंवा सांगतात की नेत्री ओळखणं, नेत्राने या गोष्टी ओळखलं पाहिजे की आपण अध्यात्मामध्ये नेमके कुठे आहोत. आपण एक गोष्ट जर नीट निरीक्षण केलं तर कळेल की सामान्य गाणारा, असामान्य गाणारा हे दोघंही गायक जे असतात ना, ते गायक गाता गाता आपोआप त्यांचे डोळे बंद होतात, आणि ते बंद झाल्यानंतर जर सामान्य गायक असेल तर डोळ्यापुढे ते अक्षरं आणून आणि त्या त्याप्रमाणे आपण ऐकलं तसे स्वर येत आहेत का याच्यावर लक्ष देतो, आणि असामान्य गायक असेल तर त्या स्वरातल्या माधुर्यातून मिळणाऱ्या ओंकार नादाकडे लक्ष देऊन तो स्वतः कुठेतरी ट्रान्समध्ये पोचतो, पण कुठेतरी लक्ष देतात. असामान्य गायकाने एक सवय असते की आपल्या कानाला हात लावून गायची, त्या ते कानाला आपल्या तर्जनीने दाबून कुठेतरी आपला स्वर आपण तटस्थपणे पाहत असतात, आणि तो पाहत असताना आपल्या गळ्यातून तो स्वर उमटतोय का नाही हे पाहतात. माऊली तुकोबाराव महाराजांनी पण हीच गोष्ट केली, तुका म्हणे नेत्री केली ओळखणं, मी माझ्या नेत्रांना पहिल्यांदा कामाला लावलं, आणि काय लावलं की तटस्थ हे ध्यान विटेवरी, त्या भगवान पांडुरंगाचं ध्यान मी अत्यंत तटस्थपणे एकाग्रचित्ताने स्थिर बुद्धीने मी कसा करू शकेन, माझ्या नेत्रांना विटेवरच्या शांत अशा पांडुरंगाची ध्यानाची पक्की ओळख करून दिली, की डोळ्यांनं तुम्ही हेच पहा, आणि त्यामुळे डोळे बंद केले तरी भगवान पांडुरंग दिसतोय, डोळे उघडले तरी भगवान पांडुरंग दिसतोय, अष्टदिशा दशदिशा किंवा पूर्ण गोलाकारामध्ये कुठेही पाहिलं तरी मला भगवान पांडुरंगांचं दर्शन होत आहे. त्याचं कारणच हे आहे की तेवढं ध्यान, तेवढी एकाग्रता, तेवढी तटस्थता मी माझ्या नेत्रांना दिलेली आहे, ही फार मोठी आवश्यकता आहे परमार्थातली. आपण आपल्या कुठल्या तरी एखाद्या इंद्रियाला एकाग्र करून त्याने मागं लावायचे. आपण दोन दिवसापूर्वी चिंतनात अभंग घेतला होता, त्या अभंगामध्ये शब्द असे होते की चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. जे भगवंताला प्राप्त करण्यासाठी तुकोबाऱ्या महाराजांनी मागणं जे मागितलं होतं देवाकडे, त्याच्यामध्ये पण हे चार गोष्टी मागितल्या होत्या, की चित्ती तुझे पाय असावेत, आणि डोळ्याला तुझं तटस्थपणे दर्शन घडावं, अखंड मुखामध्ये नाम असावं, आणि त्याचबरोबर मी तुमच्या गुणांचं वर्णन करावं. हीच गोष्ट अभंगामध्ये मुख्य गोष्ट आहे, आणि ती गोष्ट तुकोबाऱ्या महाराज सांगितली की तटस्थ हे ध्यान विटेवरी, तो विटेवरती ज्याची पावले समान, त्या पांडुरंगाच्याकडे मी एकरूप होऊन दर्शनाच्या दृष्टीने ते पाहिलं आणि ते ध्यान मी केलं. अहो किती सुंदर स्वरूपाचं ते ध्यान आहे, आणि ध्यान करत असताना नाभीच्या खाली असलेले सात लोक आणि नाभीच्या वरती असलेले सात लोक अशी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भरून उरलेला तो तेथ दशांगुलम, तो दहा अंगुळी उरलेला पांडुरंग ते आपल्या डोळ्याने अनुभवतायत, ते पाहतायत, आणि त्या ध्यानामध्ये ते एकाग्र झाले. ते कसे झालेत ते अभंगाच्या प्रारंभात सांगितलं. ते म्हणतात की आणिक दुसरे मज नाही आता, नेमिले या चित्तापासून या. मी नेमिले या चित्ताला, या डोळ्यांना अशा प्रकाराने ध्यान करण्यासाठी मी नेमून टाकलेले, नियमित करून टाकलेले.
ज्याप्रमाणे आपण एखाद्या सेवकाला नेमणूक करतो की त्या सेवकाने सकाळी यायचं आहे, बरोबर तो सकाळी उठून येईल, त्याने आल्या आल्या पहिल्यांदा ऑफिस झाडायचं, टेबलं पुसायची, टेबल पुसून झाल्यानंतर पाणी भरून ठेवायचं आणि त्याच्यानंतर पडलेली कागदे त्यांची फायलिंग करायचं, त्या कागदांवरती फाईलचा नंबर लिहिलेला आहे त्याप्रमाणे ती फायलिंग करायचं आणि प्रत्येकाच्या तिथे व्यवस्थितपणा करायचं, पडलेल्या कचरात कचरा उचलायचा, हे त्याचं पहिलं 15 मिनिटाचं काम आहे. तो आल्या आल्या त्याच कामाला नेमस्त होतो. तसं भगवंताचं चिंतन करण्यासाठी पण एक नियम करावा लागतो, नेमस्त करावं लागतं की मी नेमस्त काय करीन. मी अक्षर सांगतो तुम्हाला, माझ्या आयुष्यामधला एक फार मोठा आनंदाचा प्रसंग सांगतो की मोठे महाराज म्हणजे माझे सद्गुरुनाथ महाराज पूजेला बसायचे, तर मी टक लावून महाराजांची पूजा बघायचं की महाराज पूजा कसं करतात, प्रारंभ कसा करतात आणि त्या पूजेचा परिपूर्ती कशी करतात. महाराजांची पूजा हा एक बघण्याजोगता भाग असायचा आणि मला लक्षात आलं की मी किती वेळा बघितली असेल पण जितक्या पूजा बघितली त्या वेळेला तितक्या वेळेला त्या क्रमामध्ये आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कधीही मला बदल आढळला नाही. पाणी भरून घेतल्यानंतर भगवंताला अगदी मनपूर्वक हात जोडून नमस्कार करायचे आणि हात नमस्कार केल्यानंतर महाराज देवाला उगाळलेल्या गंधामध्येच आपलं पोट बुडवायचे आणि आपलं कपाळ लावून घ्यायचे. मला प्रश्न पडायचा की महाराज देवाला लावायचे आधी गंध स्वतः लावून घेतात? मी कधीतरी नंतर त्यांना विचारलेलं होतं हा प्रश्न, तर त्या त्यांनी सांगितलं की अरे गंध तर देवालाच लावायचं असतं. म्हटलं महाराज तुम्ही स्वतः लावलं, अरे मग आमच्यात कोण आहे? आधी आम्ही आमच्यातल्या देवालाच गंध लावलं, दुसरं काय आहे? आणि गुरुजी लोकसुद्धा स्वस्तीने इंद्र म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीलाच त्याला स्वस्ती वाचन करून कुंकू लावतातच ना, ते गंध लावायचे. आचमन, प्राणायाम आणि प्राणायाम झाल्यानंतर महाराज शांतपणे संध्या करायचे. महाराजांची संध्या करत असताना एक एक मणी ओढला जायचा, तो कधी ओढला जायचा कधी विसरायचा सुद्धा, कळायला मण्यांवर बोट असायचं, पण महाराजांची एकाग्रता कधी भंग पावायची नाही. शांतपणे संध्या झाली की त्यांचं आचमन झालं की त्याच्यानंतर सगळ्या देवांना ते तांबणामध्ये घेतलं की काय त्यांच्याशी बोलायचं त्यांनी त्यांना माहिती देवांशी, आणि देवांशी बोलणं झालं की मग देवांना स्नान घालणे, दुधाचा अभिषेक, स्नान घालणे सगळं झालं की सगळं सगळं म्हणाल सहस्रनाम, आणि लोकांनी सहस्रनाम सुरू केलं की महाराज आरसा घ्यायचे, त्यांचा सहस्रनाम आणि महाराजांचा आरसा, आणि आरसा घेतल्यानंतर आरशाला सतत करून बघायचं, मग असे असे सगळे गंधाचे पट्टे ओढून घ्यायचे, कपाळाला लावायचे, त्याच्यानंतर त्या गोपीचंदनाची हातावरती घासून त्याच्यावरती मुद्रा चिटकवायची, ते कानाला, पाठीला, पोटाला, सगळीकडे हातानं दंडानं मुद्रा लावायचे, आणि ते मुद्रा वगैरे होईपर्यंत त्यांचा सगळा तो मुद्रांचा सगळा विषय झाला की मग कपाळाला कुंकू लावून घेतलं पुन्हा एकदा की महाराजांचे झालं, मग हात धुवून घेतला, तोपर्यंत सहस्रनाम श्रीधर श्रेष श्रीनिवासी श्रीभावालापर्यंत आलेलं असायचं, आणि ते झाल्यानंतर मग एक एक देव रुमालांनी पुसून व्यवस्थित कोरडा करून वर ठेवायचे, आणि ठेवून झाल्यानंतर मग सगळ्या देवांना ते गंध लावायचे, राजराजेला कुंकू व्हायचं आणि बाकीच्या देवांना लावल्यानंतर मग त्याच्यानंतर तुळशी अर्पण सुरू व्हायचं, आता एक हात त्यांचा असा पालथी मूठ ठेवलेली आणि एक 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 तुळशीचं पान हळूहळू हळू करत देवाला व्हायचं. मी पुष्कळ डावरे सर्व प्रेरणा युद्ध म्हटल्यानंतर कदाचित आपल्या मस्तकावरती पण तुळस व्हायली जाईल त्यांच्या स्वतःच्या, आणि देवा तुळस होऊन झाली की मग पुन्हा सगळ्यांना म्हणायचं तुम्ही जे जयकार करा, देवाचं नामस्मरण करा, तुमच्या गुरुमंत्राचा जप करा. उरलेली तुळशी वाहून झाली की देवाला नैवेद्य दाखवायचे. नैवेद्य म्हणजे काय? असा हात आपटायचा वर्णखाली आणि ते ठेवल्यानंतर ते दूध आणि काहीतरी दह्याची वाटी, साखरेची वाटी पुढे ठेवली की एकदा छातीला हात लावला आणि तुळशीच्या पानाचं फेरवलं आणि देवावरती व्हायलं की छातीवर हात तसाच, हात पुढे असाच आणि कुठे रंगलेले असायची माहिती नाही, आणि देव जेवतो आहे त्याचा अनुभव महाराजांच्या बरोबर बसलेला भक्त पण घ्यायचा की देवाचं नैवेद्य ग्रहण केलाय. डोळे उघडून भगवंताकडे बघायचं, तुळशी देवावरती व्हायची आणि त्याच्यानंतर मग आरती, आरतीसुद्धा भरा 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 त्याची आरती होऊन जायची. आरती ज्ञानराजा आणि आरती सद्गुरुनाथाची केशवदत्त समर्थांची ती आरती झाली की बाकीचे म्हणेपर्यंत तुळशीपत्र वाहून जायचं की पोथी बांधायला सुरुवात. पोथी बांधून झाले की ती समोर ठेवायची आणि मग मला किंवा मी कोणी जो समोर असेल एखादा त्याला सांगायचे उचल पोचून ठेव जागेवरती. ह्याच्यामध्ये कधी क्रमात बदल बघितला नाही, पण इतकी शांत पूजा, इतका सुंदर क्रम, इतकं व्यवस्थितपणा, ही खरं आपल्याला गरज आहे. एक विसरलं, एक राहिलं किती वेळा असं होतं की आपले ते निर्मल्यात जातात, निर्मल्य ठिकाणा लागतात, आपले विक्रेतीकडे जातात, आपली पूजा करत असताना देवाचं गंध देवाचं कपाळाच्या डोळ्यात जातं आपल्याला कळतही नाही. पुस्तक फोटोच्या आजूबाजूला सगळं ते गंध चिटकटलेलं असतं, अनेकांचे फोटो कडाखालच्या रंगलेले असतात,
ते वस्त्र जे आहे ते धुवून ते देवावरती झालं की ते वस्त्र परत ठेवून द्यायचं, ते परत धुतलं जातं आहे का त्यांनी पुसलं जातं आहे का लक्ष नसतं. ह्याच्यामध्ये आपण तटस्थ होऊन ज्याला आपल्या अध्यात्माकडे पाहतो ना, त्याच वेळेला आपल्याला हे करतं की नेमिले या चित्ता पांडुरंगा, की नेमिले या चित्तापासून या, या चित्ताला नेमून द्यायचं की तू हे याप्रमाणे व्यवस्थितपणे कर, दिवसभरामध्ये कितीही तू किती फिर, पण पूजेच्या वेळेला, साधनेच्या वेळेला, नामाच्या वेळेला तटस्थ होऊन तू त्या फक्त आणि फक्त आणि फक्त तीच सेवा कर, बाकी काही करू नकोस. बाजूला कोणी, बाजूला कोणी त्याकडे बघू नको, मागं काय चाललंय पुढं काय चाललंय त्याकडे बघू नको, आणि त्याला काय कर हे अभंगाने दुसऱ्या चरणा सांगितलं. मी काय केलं, मी तटस्थ ध्यान कसं केलं, तर पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. अध्यात्मातल्या तीन अवस्था आहेत, एक जागृत अवस्था आहे, एक स्वप्नावस्था आहे, आणि सुषुप्ती अवस्था आहे. तुकोबाराय महाराज म्हणतात मी अध्यात्म पुढं कसं आलो, तर मी पांडुरंगाचं ध्यान तर करत होतोच, तटस्थ हे ध्यान विटेवरी, त्याबरोबरही मी पांडुरंगाला मनात पण ठसवलं होतं, मुखामध्ये पण, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हे चारही रूपामधून देवा आपली सेवा, देवाची सेवा चालू होती. आणि त्यामुळे जागृत स्वप्न दोन्ही अवस्थेमध्ये जागा असतानाही आपोआप त्या पांडुरंगाचं चिंतन ध्यान, स्वप्नामध्ये पण त्या पांडुरंगाचं चिंतन ध्यान, आणि सुषुप्त अवस्थेमध्ये म्हणजे स्वप्नही नाही आणि जागृतीही नाही अशा अवस्थेमध्ये, म्हणजे भावावस्थेमध्ये सुद्धा पांडुरंगांचाच भाव हृदयामध्ये, या अवस्थेला पोहोचणं हे खरं अध्यात्म आहे. या अवस्थेला पोहोचल्यानंतर पूजा करावी लागत नाही, सगुणाची पूजेला जावं लागत नाही, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर ध्यानी मनी आणि जागृत स्वप्नी या अशा चारही अवस्थांच्यामध्ये आपल्याला स्वतःलाच पूजा करायची आहे. ध्यानाने पूजा, मनाने पूजा, जागृतीत पूजा, स्वप्नात पूजा, मग ती पूजा सुषुप्त्या अवस्थेमध्ये पण होती. या अवस्थेला गेल्याशिवाय ते घडत नाही. ही इतकी सवय लावली होती की इतकी सहजता त्याच्यामध्ये आली होती, इतकी सहजता त्याच्यामध्ये आली होती की माऊली तुकोबाराय महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ती सहजता सांगतात, सहजता सांगतात. ते म्हणतात की पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. माझ्या इंद्रियांना एवढं ते वळण लागलं पांडुरंगाचं ध्यानाचं आणि पूजेचं वळण पडले की त्यांच्याशिवाय दुसरी कुठलीही उपासना, दुसरी कुठलीही गोष्ट माझ्याकडून घडत नाही. मी प्रयत्नपूर्वक जरी गणपती दिवसामध्ये सुखकर्ता दुखार्ता म्हणायची सुरुवात केली ना, तरी माझ्या तोंडामध्ये उरच तुळशी हरगळा कासे पितांबर मध्येच कडवतेच येतं. शंकराची पूजा करताना पण आवडी निरंतर ह्याची ध्यान, मकर कुंडले तळपती शवणी किंवा शंकराची लथवती विक्राळ म्हण, ब्रह्मांडी माळा म्हणता 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 कुठे आषाढी कार्तिकी भक्तजन येते पत्ता लागत नाही. गुरुचरित्राची पोथी वाचताना तर, त्याची दत्ताची आरती करत असताना तर मी अक्षरशः कागद समोर ठेवतो. कारण काय की आपण दत्ताची आरती करतो हेही विसरले जाते. एक कडवं कसतरी होतं, त्रिगुणात्मक त्रिमूळ दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्याना, नेती नेती शब्द नये अनुमाना, की लगेच सुर घे अठ्ठावीस बेटे वरी उभा, वामांगी रखमाई दिसली दिव्य शोभा, कुंडले कासे बेटे पर ब्रह्म लेखा, आणि त्याच्यानंतर जय देव जय पांडुरंगा. पण अरे अरे आपण दत्ताची आरती करत होतो, तिथे चुकलात तरी चालेल, पण इतकं वेळ इंद्रियाला लागलं पाहिजे की तोंडात दुसरा शब्द येता कामा नये. ज्याप्रमाणे स्त्रीच्या पतीशिवाय डोक्यात तोंडात शब्दच नसतो, ज्याप्रमाणे खऱ्या शिष्याच्या सद्गुरूंच्या शिवाय दुसरा शब्दच नसतो, ज्याप्रमाणे खऱ्या खऱ्या नर्स किंवा सिस्टरच्या तोंडात आणि तिच्या डोळ्यापुढे त्या सर्जनशिवाय दुसरा शब्द नसतो. तो सर्जन ऑपरेशन करता करता हात करतो, तर सिस्टर पाहिजे ती हात्या त्याच्या हातात देते, ती कधीच चुकत नाही. त्याचं कारण काय आहे, तिला ऑपरेशन येतं का नाही, पण तिला हे माहिती आहे की आता डॉक्टरांना कशाची गरज आहे. कारण काय आहे, तर पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुला. गोविंद, इतकं ते अंगवळणी पडलं पाहिजे की मी सुरुवात केल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपोआप झालं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावरती म्हणतात की माळीया जेवती नेले तेवती निवांतची गेले. पाणी ज्याप्रमाणे माळी जातं त्याच्या मागे 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 जातं,
तसं आपलं अध्यात्म भगवंताच्या मागे 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 गेलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर पडले वळणं इंद्रिया सकळा, भावतो निराळा नाही दुजा. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. माझ्या नेत्रांना मी शिकवलं, तू का म्हणे नेत्री केली ओळखणं, तटस्थ हे ध्यान विटेवरी. मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाने सांगू शकतो, सांगू इच्छितो, कृपया सलगीच्या बोलाला, सलगीच्या उत्तराला क्षमा करा. परंतु एकच गोष्ट, ही कधीतरी मी माझी पूजा करताना मलाच पाहिलं पाहिजे, मी माझं ध्यान करताना मलाच पाहिलं पाहिजे, मी माझी सेवा करत असताना पोथी वाचताना मलाच पाहिलं पाहिजे. तटस्थ होऊन की मी ठरवलेला भगवंत ज्याचं करायचं ते आणि मी करतोय ती कृती, या दोन्ही गोष्टी एका सरळ रेषेमध्ये आहेत ना. श्रीमद भागवताच्या सातव्या स्कंदामध्ये एक अध्याय येतो, तो अध्याय मला अतिशय आवडतो. पण नेमकं कथेच्या वेळेला पुष्कळ व्यापक जायचं असतं आणि प्रजाचरित्र खूप प्रदीर्घ झालेलं असतं, त्यामुळे त्या अध्यायाकडे नेमकं काही दुर्लक्ष होतं. तो अध्याय असा आहे की त्यावेळेला एक महाराज नारद मुनी युधिष्ठिराजाला प्रसंग सांगतात, तो प्रसंग की त्यावेळेला एक उन्मत्त असा राक्षस झाला असतो, त्याचं त्रिपुरासूर नाव असतं. आणि त्रिपुरासूर तीन घरं करून, तीन विमानं करून राहत असतो, एक सोन्याचं असतं, एक तांब्याचं असतं, एक लोखंडाचं असतं. आणि त्याचा आत्मा कुठल्याही घरामध्ये राहायचा आणि त्याला मारता यायचं नाही. भगवान शंकरांच्या हातून मृत्यू असतो, भगवान शंकरही अनेक वेळा प्रयत्न करतात पण तो मारला जात नाही. त्यावेळेला भगवान विष्णू गायीचं रूप घेतात, ब्रह्मदेव वासाचं रूप घेतात आणि अमृताचं कुंभ पितात. पण त्या राक्षसाला एक वरदान असतं की त्या तिन्ही घरांना एका रेषेत एकाच बाणाने मारलं तरच तो मरणार आहे. आणि हीच गोष्ट अध्यात्मातलं परमसत्य आहे. श्री गुरुरूप भगवान शंकर तीच गोष्ट करतात की तिन्ही तुमचा भूत भविष्य वर्तमानमध्ये रमणारं मन जे आहे ना, त्या रमणाऱ्या कुठेतरी अडकणारं, कधी भूतामध्ये रमतं, कधी भविष्यामध्ये रमतं, कधी वर्तमानामध्ये अडकतं, हे तिन्ही एकावेळ आल्यानंतर नामरूपी शंकरांच्या मुखातून जे गुरुद्रूपात निघालेलं नामरूपी बाण किंवा ते ध्यान एकावेळ लागलं तर हा त्रिपुरासूर राक्षस मारला जातो. आणि तो मारला गेला तरच भगवंतांचं कार्य होतं, म्हणजे आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. त्याचं नाव आहे तटस्थ हे ध्यान विटेवरी. ही तटस्थता आली पाहिजे. कसं मिसळावं दोघांशी एकरूप व्हावं माहिती आहे का? साखर आणि मिठासारखं. मीठ पाण्यामध्ये मिसळण्यात वेगळं असं ठेवत नाही किंवा साखर दुधामध्ये मिसळली की कशी एकरूप होती. पण साखर दुधामध्ये एकरूप होती, पण त्याच्याऐवजी त्याच दुधामध्ये जर केशर टाकलं, वेलची टाकली, बदामाची पावडर टाकली, काजूचे तुकडे टाकले, ते एकत्र होतात का? फक्त साखर दुधाची ऐक्य पावते आणि बाकी सगळे चव देतात, वास देतात, पण वेगळं अस्तित्व ठेवतात. अध्यात्म वेगळ्या अस्तित्वाचं नाही आहे. ज्याच्यामध्ये गेल्यानंतर एकरूपता आहे ते अध्यात्म. ज्याप्रमाणे साखर दुधामध्ये पडल्यानंतर ते एकरूप होतं, वेगळी साखर काढता येत नाही. पण केशर वेगळं राहतं, वेगळा रंग दाखवतं. वेलचीची पावडर वेगळी राहते, वेगळा रंग चव दाखवते. बदामाची पावडर वेगळी राहते, ती वेगळी जाडी वेगळी दाखवते. तसे आनंद देतात परंतु वेगळे पण ठेवतात. हे सगळे आनंद देतात, केशर, वेलची, बदाम, काजू, किसमिस, हे आनंद देतात पण त्यांचं वेगळे पण ठेवतात. हे वेगळे पण आणि हा आनंद जर तुम्ही अध्यात्मात घेत असाल, पूजेमध्ये घेत असाल, तर क्षमा करा, तुम्हाला ह्या जन्मामध्ये भगवंतापर्यंत पोचता येणार नाही. तुम्हाला तटस्थ ध्यान विटेवरी या अवस्थेला पोचायचं आहे. साखर दुधात मिसळती किंवा पाणी पाण्यामध्ये मीठ मिसळतं, तसं तुम्हाला तशी एकरूप व्हावं लागेल. कसं व्हावं लागेल? की मायेविण बाळ क्षणभरी नर आहे, न देखत अय कासावीस. तसं हे तटस्थ ध्यान करता करता त्या भगवंताचं ध्यान दिसलं तर तू कासावीस झालं पाहिजे, जसं ध्रुवबाळ झालं ते कासावीस. आणि ह्यासाठीच आम्हाला हे कळण्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं एक प्रमाण पण बघायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 27व्या अभंगामध्ये प्रमाण सांगितलं की इंद्रिया सवडी लपू नको. हे प्रमाण ज्ञानेश्वरांचं. कारण काय आहे? इंद्रिया सवड म्हणजे काय? एखादं जरी इंद्रिय स्वतंत्ररित्या काम करत असेल तर अध्यात्मामध्ये एकरूपता येत नाही, तटस्थ ध्यान होत नाही. तर तटस्थ ध्यान करावं, माझ्या चित्ताला नियम लावून द्यावा. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृत स्वप्न स्वप्नी पांडुरंग हा नियम लावून द्यावा. इंद्रियाने वळण लावावं, त्याच्याशिवाय दुसरा भाव कधीही असू देऊ नये. आणि नेत्रांनी ओळखल्यानंतर भगवंत लवकर समजतो. आणि म्हणून स्वतःला तटस्थ करून, नेत्राला तटस्थ करून सतत ध्यान करावं. तटस्थ हे ध्यान विटेवरी.
तटस्थ ध्यान विटेवरी हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अध्यात्मामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही। तुकोबाराय महाराज म्हणतात की मला ह्या स्वरूपाची जाणीव तटस्थेची जाणीव तुमच्या कृपेने प्राप्त झाली आणि त्या रूपामध्ये मी आज आनंदामध्ये आहे। आणि काय दुसरे मज नाही आता नेमिले या चित्ता पांडुर पासून या पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी जागृत स्वप्न स्वप्नी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी तटस्थ हे ध्यान विटेवरी झालेली सेवा रुक्मिणी पांडुरंग स्वरूप सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो। कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय माऊली तुकाराम महाराज की जय श्री गुरु गोविंद महाराज की जय श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय सर्व संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण।